नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज द्वितीय सत्र परीक्षा 2023-24 विषय समाजशास्त्र आहे. आपण हे 8वीचे समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरे सुद्धा पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न पहिला आहे, अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. तर त्यातील पहिला बघा, अमल नेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते. तर यातील पर्याय क्रमांक 4 दिलेले आहेत बघा, अ ब कड. त्यातील अ साने गुरुजी हा पर्याय बरोबर आहे. तर 2 आहे, हंगामी सरकारचे प्रमुख टिंबटिंब हे होते. तर अ ब कड हे 4 पर्याय आहेत. त्यातील पर्याय क्रमांक क पंडित जवाहरलाल नेहरू हा पर्याय बरोबर आहे. तर खालील तक्ता पूर्ण करा. तर पहा, क्रांतिकारक आणि संघटना यांची नावे दिलेली आहेत. तर त्यातील तुम्हाला ही लिहायची आहेत. तर पहा विद्यार्थ्यांनो, तर पहा तुम्हाला इथे हा तक्ता असा पूर्ण करायचा आहे. तर आपण त्यातील प्रश्न दुसरा आता पाहूया. बघा, प्रश्न दुसरा आहे, त्यातील अ खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1 आहे, आझाद हिंद सेनेला शस्त्र खाली ठेवावी लागले. तर आपण याचे उत्तर पाहूया. तर पहा, आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागले. तर ह्याचे सहकारण स्पष्ट करायचे आहे. तर पहा, ए उत्तर, सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना प्रतिकूल परिस्थितीतही इंग्रजांशी लढत होती. परंतु आझाद हिंद सेनेला मिळणारी जपानची लष्करी मदत बंद झाल्याने इम्फाळची मोहीम अर्धवट सोडावी लागली. याच काळात जपानने शरणागती पत्करल्यामुळे आझाद हिंद सेनेचा आधार संपला होता. 18 ऑगस्ट 1945 रोजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात निधन झाल्याने आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. तर पहा, आपण त्यातील प्रश्न दुसरा पाहूया. जुनागड भारतात विलीन झाला. तर या प्रश्नाचे आपण आता उत्तर पाहणार आहोत. पहा उत्तर याचे, जुनागड भारतात विलीन झाले, याचे उत्तर आपण पाहतोय. सौराष्ट्रातील जुनागड या संस्थानातील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते. जुनागडचा नवाब मात्र आपले संस्थान पाकिस्तानात सामील करण्याच्या प्रयत्नात होता. नवाबच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केल्यामुळे तो पाकिस्तानात निघून गेला. अखेर फेब्रुवारी 1948 जुनागड संस्थान भारतात विलीन झाले. बघा, प्रश्न तिसरा, गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. तर आपण याचे उत्तर पाहूया. तर पहा उत्तर, दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. परिषदेनंतर प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. स्वतंत्र मतदारसंघाच्या या तरतुदीमुळे हिंदू समाजाची विभागणी झाली असती. ही बाब गांधीजींना अमान्य असल्याने त्यांनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. प्रश्न चौथा बघा, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. तर या प्रश्नाचे आपण उत्तर पाहूया. तर पहा या प्रश्नाचे उत्तर, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात प्रबोधन, केसरी, सकाळ, नवा काळ इत्यादी वृत्तपत्रातून संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीचे साध्यांत माहिती दिली जात असे. आचार्य अत्रे यांच्या मराठा या वृत्तपत्राने या काळात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. बाळासाहेब ठाकरे यांना मावळा या टोपणनावाने नवयुग व मार्मिकमधून व्यंगचित्रे काढून जनआंदोलन व्यापक बनवले. संयुक्त महाराष्ट्राबाबतची भूमिका, जनतेची इच्छा, चळवळी व लोकांमधील असंतोष इत्यादीबाबतची सर्व माहिती प्रसिद्ध करून वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. म्हणूनच हा लढा व्यापक करण्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. तर पहा प्रश्न ब पाहूया, खालील संकल्प चित्र पूर्ण करा. तुम्हाला यातील कोणतेही 2 लिहायचे आहेत. तर आपण सर्व पाहणार आहोत. तर बघा, पहिला 1 आहे, फ्रेंचांच्या आधिपत्याखालील भारताचे प्रदेश. तर पहा हे प्रदेश आहेत चंद्रनगर, माहे, यानम आणि पदुच्चेरी.
तर पहा, दुसरं आहे प्रतिसरकार स्थापन झालेली ठिकाणे, त्यात आहे महाराष्ट्र, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश, तर त्या पुढील तुम्हाला ते सोडवायचे आहे. आणि तिसरा आहे JVP समितीचे अध्यक्ष, तर आपण हे दोन्हींची उत्तरे पाहणार आहोत, संकल्पचित्रे. तर पहा, हे संकल्पचित्र सोडवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता प्रश्न तिसरा पाहूया. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. एक, पुणे कराराविषयी माहिती लिहा. तर आपण याचे उत्तर पाहूया. तर पहा, पुणे कराराविषयी माहिती. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याची डॉक्टर आंबेडकरांनी मागणी जातीय निवाड्यात मान्य झाली. हिंदू समाजाची होणारी विभागणी अमान्य असणाऱ्या गांधीजींनी येरवडा तुरुंगात जातीय निवाड्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. राष्ट्रीय सभेच्या नेत्यांची पुनर्विचाराची विनंती मान्य करून राष्ट्रहितासाठी डॉक्टर आंबेडकर महात्मा गांधींना तुरुंगात भेटले. या दोन नेत्यांमध्ये एक करार झाला, त्यालाच पुणे करार असे म्हणतात. 1932 साली झालेल्या या पुणे करारात दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. तर प्रश्न बघा, दुसरा पाहूया. तिसऱ्यातला, स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. तर आपण याचे उत्तर पाहूया. तर पहा, उत्तर, भारतातील समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते. दुष्ट चालीरीतीमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे. 20व्या शतकात स्त्रीविषयक सुधारणासाठी समाजात जागृती होऊ लागली. स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊन त्या स्वतंत्र संस्था आणि संघटना स्थापन करू लागल्या. वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नाबाबत संघटनाच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या. सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढला. राष्ट्रीय चळवळीत व क्रांतिकार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. स्त्रीविषयक सुधारणा चळवळीमुळे स्त्रियांना प्रांतिक मंत्रिमंडळातही स्थान मिळाले. तर पाहता आपण नागरिकशास्त्र पाहणार आहोत. प्रश्न 4 अ, तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यातील बघा, पहिले विधान आहे, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळे अधिवेशन टिंबटिंब येथे होते. पर्याय 4 दिलेले आहेत बघा, अ, ब, क, ड. त्यातील दुसरा पर्याय बरोबर आहे, ब, नागपूर. तर 2, कायद्यांची निर्मिती टिंबटिंब करते, अ, ब, क, ड हे 4 पर्याय आहेत. तर त्यातील कायदे मंडळ अ हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न 5 पहा, खालील संकल्पचित्रे पूर्ण करा. प्रशासन यंत्रणेतील संधी अधिकार, तर आपण पाहूया बघा, संकल्पचित्र सोडवलेले. तर पहा, प्रशासन यंत्रणेतील संधी अधिकार आहे, जिल्हाधिकारी, वित्त सचिव, विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त. तर त्यातील दुसरे बघूया बघा, न्यायमंडळाची रचना. तर पहा, उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायाधीश. तर बघा, सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश. तर हे 2 संकल्पचित्र होते बघा, आपण ती पाहिलेली आहेत. तर त्यातील ब पाहणार आहोत, 5व्या प्रश्नातला ब. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तुम्हाला एक कोणतेही सोडवायचे आहेत, आपण दोन्ही पाहणार आहोत. तर एक आहे, विधानसभेच्या अध्यक्षांचे कार्य स्पष्ट करा. तर पहा, उत्तर, सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवणे. विधानसभेच्या अधिवेशनाचे कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली चालते. हे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार करणे, सभागृहात असंसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना समज देणे व त्यांचे सदस्यत्व रद्द करणे. तर पहा, त्यातील प्रश्न 2 पाहणार आहोत, नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते स्पष्ट करा. तर पहा, उत्तर, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम नोकरशाही करीत असते. स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रशासकीय निर्णयांच्या अंमलबजावणीचे काम नोकरशाहीने प्रभावीपणे केल्यामुळेच त्यांचे समाजावर चांगले परिणाम घडून आलेले दिसतात. सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा, शेती सुधारणा इत्यादी सेवा जनतेला अखंडितपणे मिळण्यात नोकरशाहीचेच परिश्रम उपयुक्त ठरत आहेत. सामाजिक बदल, समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रभावात आणणे इत्यादी बाबीही नोकरशाहीमुळे शक्य झाले आहेत. अशा रीतीने नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य मिळाले आहे. तर पहा, आपण आता भूगोल विषय पाहणार आहोत. तर प्रश्न 6 आहे, त्यातील अ आहे,
खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातील पहिला आहे बघा, टिंबटिंब वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. त्यातील बकड हे पर्याय दिलेले आहेत. त्यातील ड हा पर्याय बरोबर आहे 15 ते 59. दुसरा बघा, उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम टिंबटिंबासाठी वापरणे अनिवार्य आहेत. अबकड असे 4 पर्याय आहेत. त्यातील क हा पर्याय बरोबर आहे, उद्योगांचे सामाजिक दायित्व. प्रश्न तिसरा बघा, पुढीलपैकी टिंबटिंब घटकाचा नकाशा हा बहुत प्रमाण नकाशा असेल. अबकड असे 4 पर्याय आहेत. त्यातील पहिला पर्याय देऊळ हा बरोबर आहे. तर बघा, खालील विधाने ब खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. कोणते 2 लिहायचे आहेत आपण सर्व पाहणार आहोत. 1, भारत हा उद्योग प्रधान देश आहे, हे विधान चूक आहे. तर हे बघा, याचे विधान बरोबर काय ते बघा, भारत हा कृषी प्रधान देश आहे असे तुम्हाला लिहायचे आहे. 2, विकसनशील देशाचा मानव विकास निर्देशांक 1 असतो, हे विधान चूक आहे. तर बरोबर विधान बघा लिहायचं आहे, विकसनशील देशाचा मानव विकास निर्देशांक 0.500 ते 0.600 या दरम्यान असतो. तर तिसरा पहा, खाणकाम हा भूमी उपयोजनेचा भाग नाही, हे विधान चूक आहे. तर बरोबर विधान बघा, खाणकाम हा भूमी उपयोजनेचा भाग आहे. तर प्रश्न सातवा बघा, खालील प्रश्नांचे एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला आहे अंक प्रमाण म्हणजे काय, तर आपण याचे उत्तर बघूया. शब्द प्रमाण आले अंक प्रमाण बघा. अंक प्रमाण म्हणजे नकाशात जे प्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शवले जाते ते प्रमाण म्हणजे अंक प्रमाण होय. तर पहा प्रश्न दुसरा, त्यातील 7व्यातला लिंग गुणोत्तर म्हणजे काय. तर पहा, लिंग गुणोत्तर म्हणजे काय, 1000 पुरुषांमागे असणारी स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय. त्यातील आपण तिसरा बघूया, कारखाना म्हणजे काय. तर पहा, कारखाना म्हणजे कच्च्या मालाचे ज्या ठिकाणी पक्क्या मालात रूपांतर होते ते ठिकाण म्हणजे कारखाना होय. तर प्रश्न 7व्यातला ब बघा, खालील विधानाची भौगोलिक कारणे लिहा. कोणती 2 लिहायची आहे त्यातील आपण सर्व पाहणार आहोत. 1, साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो. तर आपण याचे उत्तर बघूया. तर पहा, ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण अधिक असते असा देश आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक प्रगत होतो. ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी असते असा देश आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात प्रगत होतो. साक्षरतेचा जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, उपलब्ध संधी आणि स्वातंत्र्य या घटकांशी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असतो. अशा प्रकारे साक्षरतेचा विकासासाठी थेट संबंध असतो. 2 बघा, ग्रामीण भूमी उपाययोजनात शेती का महत्त्वाची असते. तर आपण याचे उत्तर बघूया. तर बघा उत्तर, भारतातील ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेती देशातील लोकांच्या अन्नधान्यांच्या गरजा पूर्ण करते, तसेच इतर उद्योगांना कच्चा माल पुरवते. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतासाठी उपाययोजन केले जाते, म्हणून ग्रामीण भूमी उपाययोजनात शेती महत्त्वाची असते. तर पहा प्रश्न तिसरा आहे, भूगोल विषयासाठी भौगोलिक क्षेत्र भेटी उपयुक्त ठरतात. तर आपण याचे उत्तर पाहूया. तर पहा उत्तर आहे, भूगोल अभ्यासात क्षेत्रभेट महत्त्वाची असते, कारण एखाद्या नवीन क्षेत्राला भेट देणे म्हणजे क्षेत्रभेट. भूगोलमध्ये क्षेत्रभेट महत्त्वाची आहे, कारण एखाद्या क्षेत्राला भेट दिल्यावर तिथे मिळालेली माहिती ही महत्त्वाची असते, म्हणून भूगोल विषयासाठी भौगोलिक क्षेत्रभेटी उपयुक्त ठरतात. तर बघा प्रश्न 8वा आहे, अ खालील प्रश्नांना थोडक्यात उत्तरे लिहा. 2 लिहायचे आहेत कुठलेही. पहिलं 1 आहे माहिती लिहा, शब्द प्रमाण. तर पहा, नकाशात ज्या प्रमाणात अंतरासाठी परिमाण दर्शक शब्द वापरले जातात ते प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण होय. उदाहरण दिलेले आहे बघा, 1 सेंटीमीटर बरोबर 1000 किमी 3 शब्द प्रमाण. या प्रमाणातील डावीकडे 1
सेंटीमीटर हे एकक अंतर नकाशातील अंतर दर्शवते, तर उजवीकडे 100 किमी हे एक जमिनीवरील अंतर दर्शवते. एखादा नकाशा आवश्यकतेनुसार छायाचित्राच्या आधारे लहान मोठा करायचा असल्यास शब्दप्रमाणाचे आकारमान नव्या नकाशात बदलले तरीही शब्दप्रमाणाचे मूल्य बदलत नाही. त्यातील बघा प्रश्न दुसरा, औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो ते तुमच्या शब्दात लिहायचं आहे. तर त्याचे उत्तर पाहूया आपण. औद्योगिक विकासामुळे रोजगाराची पातळी वाढते. देशातील लोकांना रोजगार मिळाल्यामुळे दरडोई उत्पन्नात वाढ होते व परिणामी लोकांचे राहणीमान उंचवते. औद्योगिक विकासामुळे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. देशातील उत्पादित वस्तूंची निर्यात केली असता त्यापासून देशाला परकीय चलन प्राप्त होते. अशा प्रकारे औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर परिणाम होतो. तर प्रश्न तिसरा बघा, लोकसंख्या विस्तारावर परिणाम करणाऱ्या अनुकूल घटकांची यादी तयार करा. तर पहा उत्तर, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत. एक, स्वच्छ हवा, पाणी व सूर्यप्रकाश या घटकांची योग्य प्रमाणात उपलब्धता, सकल भूभाग, पर्जन्यमानांचे आणि तापमानांचे योग्य प्रमाण, सुपीक मृदा, खनिज संपत्तीची विपुलता, कारखान्यांचा विकास, नागरीकरण, वाहतुकीच्या सोयींचा विकास, बाजारपेठेंची उपलब्धता, राजकीय स्थिरता, आंतरराष्ट्रीय शांतता, अनुकूलन राजकीय धोरण, अनुकूलन सामाजिक रूढी व परंपरा. तर पहा प्रश्न ब आहे, खाली दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पहा, तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे. तर पहा, तर पहा ही उत्तर दिशा म्हणजे इकडली उत्तर दिशा आहे आणि ही ही तर पहा, तर पहा इकडली दिशा ही पूर्व असते, ही पश्चिम आणि दक्षिण आणि उत्तर. तर पहा इथे दिलेले आहे बघा, हे याच्यावरून तुम्ही समजायचे की उत्तर दिशा कुठली आहे, की त्याच्या विरुद्ध दिशा ही दक्षिण असते. अनंतर आपला उजवात असतो त्या साईडला पूर्व दिशा असते आणि इकडल्या साईडला पश्चिम. तर हा पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे बघा, पहिल्या, महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे. तर पहा, तर अरबी समुद्र आहे. त्यातील दुसरं बघा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला कोणते राज्य आहे. तर पहा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश हे राज्य आहे. तर पहा उत्तर दिशा म्हणजे तुम्ही बघा याच्यावरून समजा, हे उत्तर दिशाचं हे दिलेलं आहे. तर उत्तर दिशा बघा इकडे आहे, तर इथे उत्तर दिशेला मध्य प्रदेश आहे. तर पहा प्रश्न तिसरा पाहूया, त्यातील नकाशातील शब्द प्रमाण लिहा. तर पहा याचे उत्तर हे लिहायचे आहे, नकाशातील शब्द प्रमाण म्हणजेच आपण बघा पहिला प्रश्न एक बघितला होता की शब्द प्रमाण हे टीप लिहायची होती, तर तीच परत लिहायचं आहे तुम्हाला इथे बघा. तर आपण याचे उत्तर पाहिले आहे, नकाशातील शब्द प्रमाण लिहायचे आहे त्याचे. तर त्यातील क बघूया, खालील दिलेल्या आकडेवरून स्तंभालेख काढायचा आहे बघा तुम्हाला, भूमी उपाययोजना आणि टक्केवारी. तर याचा तुम्हाला आलेख काढायचा आहे. तर पहा आलेख काढलेला आहे. तर पहा रेषेवरती तुम्हाला असे 10, 20, 30, 40, 50, 60, 70 असेपर्यंत अंक लिहायचे आहेत आणि तिथून पुढे तुम्हाला टक्केवारी लिहायची आहे की 1:1 भूमी उपाययोजनेची टक्केवारी किती आहे, 23%. तर तुम्हाला 23 या इथे अशी खूण करायची आहे आणि तो बॉक्स काढायचा आहे. तर असेच पुढीलसुद्धा काढायचे आहेत. अतिशय सोपा असा स्तंभालेख आहे. आणि शेवट बघा, कृषी हा 47 आहे. तर 47 हा स्तंभालेख मोठा आहे बघा. आणि जे तुम्ही काढाल त्याच्याखाली त्यांची नावे द्यायची आहेत. तर पहा प्रश्न 9, सविस्तर उत्तरे लिहायची आहेत तुम्हाला प्रश्नांची. कोणती? 2. 1. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा. आपण उत्तर पाहूया.
तर पहा, उत्तर आहे माहिती तंत्रज्ञान. उद्योगात माहिती शोधणे, माहिती मिळवणे, माहितीचे विश्लेषण करणे, माहिती संग्रहित करणे, मागणीनुसार माहिती पुरवणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. परिणामी माहिती तंत्रज्ञान उद्योगाद्वारे जगातील कोणत्याही व्यक्तीला जगातील कोणत्याही गोष्टीची सहजपणे माहिती उपलब्ध होऊ शकते. माहिती तंत्रज्ञान उद्योगात संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन इत्यादी साधनांचा माहितीशी संबंधित कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या साधनांद्वारे तुलनेने कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी कष्टात आवश्यक ती माहिती उपलब्ध होऊ शकते. माहिती तंत्रज्ञान उद्योगातून मिळालेल्या माहितीच्या आधारे वैयक्तिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती करणे शक्य होते. तर प्रश्न दुसरा पाहूया. क्षेत्रभेटीअंतर्गत तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीला भेट देण्यासाठी पूर्वनियोजित प्रश्नावली तयार करा. तर आपण याचे उत्तर बघूया. तर पहा, आपण हे प्रश्न दुसरा पाहूया. ते प्रश्न तयार करायचे आहेत तुम्हाला. ग्रामपंचायतीला भेट देण्यासाठी पूर्वनियोजित प्रश्नावली तयार करा. त्याचेही 6 प्रश्न तयार केलेले आहेत बघा. तर प्रश्न तिसरा पाहूया. 7-12 या दस्तऐवजाचे स्वरूप स्पष्ट करा. आपण याचे उत्तर बघूया. तर पहा, 7-12 या दस्तऐवजाचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे. शासकीय अभिलेख, महसूल विभागामार्फत दिले जाणारे नोंदणीकृत जमिनीविषयीची माहिती सांगणारे कागदपत्र म्हणजे 7-12 उतारा होय. 7-12 उताऱ्याच्या आधारे संबंधित जमिनीचा अंदाज बांधता येतो. शासनाच्या महसूल खात्याच्या एका नोंदवहीत जमिनीची मालकी हक्क, जमिनीवरील कर्जाचा बोजा, शेतजमिनीचे हस्तांतर, जमिनीवरील पिकांखालील क्षेत्र इत्यादी बाबींचा समावेश असतो. गाव नमुना 7 व गाव नमुना 12 मिळून हा जमिनीविषयाचा दस्तावेज तयार होतो. म्हणून त्या 7-12 उतारा म्हणतात. जमीन व महसूल व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावातील तलाट्याकडे गाव नमुने असतात. 7-12 उतारांचे विशिष्ट पद्धतीने वाचन केले असता भोगवट, वटादार, वर्ग, जमिनीवर लावण्यात आलेला कर, मालमत्तेचे इतर अधिकार धारण करणाऱ्यांची नावे, जमिनीवरील कर्जासंबंधींचे तपशील याविषयीची सविस्तर माहिती मिळते. तर विद्यार्थ्यांनो, असा आपण 8वीचा समाजशास्त्राचा पेपर पाहिलेला आहे. हा पेपर तुम्हाला कसा वाटला? तर या पेपर पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.